11 वर्ष झाले मी माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करते. पूर्ण पालखी निघाल्यापासून पूर्ण पंढरपूरपर्यंत संपूर्ण पालखी मार्गावरती रांगोळी काढायचं काम आम्ही करतो. यावर्षी मी माझ्या 5 महिन्याच्या बाळाला सुद्धा वारीला घेऊन आली आहे, पण माझा पांडुरंगावर आणि माऊलींवरती विश्वास आहे, माझी वारी पूर्ण होणार. आजपर्यंत खंडित नाही होऊ दिली, ती इथून पुढे खंडित नाही होणार. अनेक जण आषाढी वारीमध्ये सहभागी होतात. प्रत्येक जण आपापल्या परीनं या वारीमध्ये सहभागी होत असतो, माऊलींची सेवा करीत असतो. असंच एक कलापुष्प या वारीत मागच्या 11 वर्षांपासून अर्पण करतायत राजश्री भागवत. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीसाठी अगदी आळंदीपासून पंढरपुरापर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालत राजश्री वारीमध्ये सामील होतात. ही पालखी जिथे जिथे विसावेल तिथं तिथं रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात. यंदाच्या वर्षी देखील राजश्री रांगोळी काढतात, मात्र हे वर्ष विशेष असणार आहे, कारण त्या आपल्या 5 महिन्याच्या चिमुकल्यासह या वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि रांगोळींच्या पायघड्याही घालत आहेत. आपल्या रांगोळींच्या माध्यमातून त्या समाज प्रबोधनात्मक संदेश देतात. कोरोना काळानंतर यंदाच्या वर्षी संपूर्ण पंढरपूरपर्यंत रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 85 पोती पांढरी रांगोळी आणि 400 किलो रंग त्यांनी घेतले आहेत. राजश्री यांनी काढलेल्या रांगोळ्यांचं केवळ कौतुक होत नाही, तर त्यांच्या रांगोळ्यांनी रेकॉर्डही केलेत. रांगोळी ही शेवटी रांगोळीच, कधी ना कधी ती पुसली जाणारच, मग त्यासाठी एवढी मेहनत का घ्यायची असा प्रश्न राजश्री यांना बऱ्याचदा विचारला जातो. मग त्या सहजच उत्तर देतात. असं वाईट नाही वाटलं कधी, म्हणजे थोडंसं वाटलं की बाबा आपण एवढी काढतो, पण एक भावना सुद्धा म्हणत येते, काय माहिती माऊलीच तर त्यांच्याच रूपामध्ये रांगोळी तुडवत जात असतील, त्यांनी तुडवली काय आणि माऊलींच्या पायांदळी गेली काय, ती एकच झाली. त्याच्यामुळे मी समाधानी आहे, मला सेवा करायला मिळते हेच माझं खूप मोठं भाग्य आहे. माझ्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ही माऊलींची सेवा आम्ही सेवाभावी रूपानेच करतो. पूर्ण पालखी निघाल्यापासून पूर्ण पंढरपूरपर्यंत संपूर्ण पालखी मार्गावरती रांगोळी काढायचं काम आम्ही करतो. समाज प्रबोधनपर विषय मांडण्याचा प्रयत्न करतो, लोकांपर्यंत जनजागृती पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो संपूर्ण पालखी मार्गावरती. गेली 11 वर्ष झाले मी माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करते आहे. मी माझ्या वडिलांनी आणि मी ही वारी सुरुवात केली होती. नंतर 4 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केला, नंतर पूर्ण माझी वारी खंडित नाही होऊ दिली, मग आम्ही कंटिन्यू दरवर्षी वारी करतो आहे. यावर्षी मी माझ्या 5 महिन्याच्या बाळालासुद्धा वारीला घेऊन आली आहे. आणि 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात पालखी झाली नव्हती, मला फक्त प्रस्थानला रांगोळी काढायला मिळाली, पंढरपूरला मिळाली नव्हती काढायला. यावर्षी आम्ही पूर्ण पंढरपूरपर्यंत रांगोळी काढणार आहोत आणि बाळाला घेऊन चाललो आहे. मी खूप विचार केला बाळाची आबाळ होईल रस्त्याने, कसं होणार आहे वारीमध्ये, कोविडचं पण वातावरण थोडंसं वाढतं आहे, पण आम्ही म्हणजे खूप नियोजन केलं, खूप प्लॅनिंग करून बाळाची काळजी घेऊन आम्ही वारीला आलो आहे. त्याची आबाळ नाही होऊ देणार अशी सोय करूनच आम्ही वारीला आलो आहे. मी अशी पण तयारी ठेवली आहे, जर बाळाला त्रास झाला तिथून मागे फिरायची, पण माझा पांडुरंगावर आणि माऊलींवरती विश्वास आहे, माझी वारी पूर्ण होणार. आजपर्यंत खंडित नाही होऊ दिली, ती इथून पुढेही खंडित नाही होणार. कमीत कमी आम्ही 450 किलो कलर घेतलेत आणि 80 ते 85 पोती रांगोळीचा स्टॉक आम्ही केला आहे, पण आम्हाला जशी लागेल तशी रांगोळी कमी पडल्यावर आम्ही एक्स्ट्रा विकत घेतो आहे. मी वर्षभर प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून काम करते, त्यामुळे असं वाटतं की वारीमध्ये ही माझी सेवा लाभावी म्हणून मी माझा पण थोडा हातभार लावतो. गोहत्या, स्त्रीभ्रूण हत्या, परत झाडे लावा, स्वच्छ वारी, सुंदर वारी, परत वारीविषयी संदेश म्हणजे स्वच्छतेविषयी, पाणी वाचवा, असे खूप सारे संदेश आपण रांगोळीच्या माध्यमातून मांडतो. आणि कमीत कमी एक 5 मिनटामध्ये एक 15x15x20x20 फुटाची रांगोळी होते. आणि नॉर्मल पायघडी पट्टी घालायचं झालं तर एक 5 ते 10 मिनटामध्येच एक 300-400 मीटरचा पट्टा होतो काढून. खूप वाईट वाटलं होतं लास्ट वर्षी ज्यावेळेस मी आळंदीला आले आणि रांगोळी काढली, पालखी आमच्या समोरून बसमध्ये ब्रिजवरून गेली, वाईट वाटलं होतं, खूप रडायला पण आलं होतं, पण विलाज नव्हता कारण बंदोबस्त पण तेवढा म्हणजे कडक होता आणि ते गरजेचं पण होतं, कारण त्यावेळेसला परिस्थितीच अशी होती, एवढी मोठी महामारी आलेली होती, सर्वांनी काळजी घेणं खूप गरजेचं होतं. खूप आनंद होतो म्हणजे आम्ही इतके खुश आहेत की मी माझा आनंद सांगू नाही शकत, मीच काय माझी फॅमिली पण एवढी खुश आहे. माझे वडील माझ्यासोबत सेवा करायचे, पण माझ्या मिस्टरांची 4 वर्षापासून वारी होते, यावर्षी माझी पूर्ण सासरची फॅमिली वारीला आहे.